त्याच्यामध्ये बाकीच्याही ठिकाणी परिस्थिती आता ठीक आहे. आता गिरीश महाजन साहेब आले जळगाववरून, तुम्ही काय करता, तुमच्यात नाही उमेदवार, ये मनसे मध्ये नाहीये, ये राष्ट्रवादीत नाहीये, ये काँग्रेस मध्ये नाहीये. अहो पण तुमची आहेत ती तशीच राहिली ना, हे आमची घेऊनच पोट तुमची मोठी व्हायला लागली, ती पोट फुटायला लागली. खऱ्याला न्याय द्या ना. सागर साहेब थांबलेत, शेलार साहेब थांबलेत, अहो शेवटी हे जे गेले ना हे तुमचे नाहीये. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे. सत्ता येऊ द्या, ह्याच्यातली गेलेली नाही सगळी आली तर नावाचा अजित पवार सांगणार. तिथल्या पालकमंत्री काय बसवली त्याची त्या ठिकाणी माहित नाही. सगळे साथ झाले, बहुमतामध्ये आपण आलो, सर्व अध्यक्षांनी सगळे निवडून आले. काय झालं तो विधानसभा तुम्हाला हसू येत होत, काय बोलायचं त्याबद्दल, काय स्टेटमेंट केलं दादांनी, आता सगळे जमा करायला लागले. ते आज म्हणजे वीस पॉईंट सगळे जमा करले, मनसे ते याचे त्याचे. आपण काय केलं, आपला पक्ष कुठून उत्पत्ती, आपल्या पक्षाची उत्पत्ती कुठून आहे, आपला पक्ष काँग्रेस कडून फुटले तुम्ही आणि बाहेर आले. एस काँग्रेस काढली, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस काढली. आपल्या पक्षामध्ये आलेले काही उपनेते आहेत का, आपल्या पक्षामध्ये आलेले जे सगळे नेते आहेत कोण कोण आहेत, भुजबळ साहेब कुठून आले, तर तुमच्या पक्षाचे ओरिजिनल होते. भास्कर जाधव तुम्ही अध्यक्ष केले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं, ते कुठून आले, शिवसेनेतून आलेले आहेत, कुणाकडे नाव घेऊन या ठिकाणी. धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेते आहेत, कुठून आले. तर तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार आहे का की भारतीय जनता पक्षामध्ये सगळे लोक बाहेरचे येत आहेत म्हणून, अहो तुमच्या पक्षाचे सगळे जे नेते आहेत, जे प्रमुख आहेत, जे अध्यक्ष आहेत, ते तुम्ही बाहेरून आणलेले आहेत आणि तुम्ही आम्हाला म्हणताय तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार नाही. मुळातच तुमचा पक्ष होता त्यांना काँग्रेस म्हणून त्याची उत्पत्ती तुम्ही केली, त्यातून बंडखोरी केली, तीन तीन पक्षाचे नावं बदलले आणि आता तुमचे जे नेते आहेत ते सगळे बाहेरचे आहेत. तुम्हाला हा बोलण्याचा अजिबात त्या ठिकाणी अधिकार नाही.